नमस्कार, गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित लातूरमध्ये गेल्या 25 वर्षापासून मेघालय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवले जाते. हे वसतिगृह लोकाश्रयातून चालवले जाते. या वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा रविवारी सायंकाळी लातूरात संपन्न झाला. पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे काका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी या मंचावर विदुकई केमिस्ट्री तथा RCC क्लासचे संचालक शिवराज मोठेगावकर, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरुण डंके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निधी संकलन समितीचे प्रमुख अभियंते अतुल ठोंबरे, प्रकल्प प्रमुख योगेशजी तोतला यांनी प्रमुख पाहुण्यांचे यावेळी स्वागत केले. या भूमिपूजन सोहळ्यावर आधारित हा स्पेशल रिपोर्ट आम्ही तयार केलेला आहे. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा. नमस्कार. 25 वर्षापूर्वी लातूरमध्ये सुरू झालेला पूर्वांचल वसतिगृह प्रकल्प त्याचा आज 25 वर्षानंतर आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये वास्तू उभा करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व लातूरचे काका पद्मभूषण कुकडे काका
आज ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते आमचे मित्र माननीय सन्माननीय शिवराजजी मोठेगावकर सर, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते आदरणीय बेळगे सर, लातूरचे जनकल्याण जिल्हा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्रीजी कुलकर्णी, जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे सहकार्य व सन्माननीय डंके सर, लातूर जिल्हा संघचालक संजयजी अग्रवाल उपस्थित, अजित पाटील कळेकर, डॉक्टर विश्वास कुलकर्णी, श्रीकांत हिरेमठ, विनोदजी कुचेरिया उपस्थित, सर्व मेघालय परिवार बंधू आणि भगिनी, आत्ता आपण गीत ऐकलं, ये भूमी कितनी सुंदर है, पर्वत की माला है, पाती सूर्य की पहिली किरण हो कहिलाती है पूर्वांचल, म्हणजे भारतातला अतिशय सुंदर काश्मीरच्या तोडीस तोड असा प्रदेश पूर्वांचल आहे. पूर्वांचलचे 7 स्टेट 7 सिस्टर, तरी परंतु या भागाकडे आपल्या भारतीयांचं दुर्लक्ष झालं, त्या दुर्लक्ष झाल्यामुळे त्या ठिकाणी विविध समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय संशोधक संघाने हा शैक्षणिक प्रकल्प हा मेघालय वसतिगृह प्रकल्प सुरू केला. त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत घुसखोरी आहे त्या 7 जी 7 सिस्टर्स आहेत, एका बाजूनी म्यानमारची त्याला सीमा आहे, बांगलादेश आहे, चीन आहे, भूतान आहे, अशा सगळ्या सीमेला लगत हा आपला 7 स्टेट आहे. जे सीमेला लगत राज्य असतात त्याच्या विविध समस्या असतात, त्या तर आहेतच, त्याच्यासोबत धर्मांतर, घुसखोरी, आतंकवाद हे विविध प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि शिक्षण नाही. अशा समस्या याच्यावर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मेघालय विद्यार्थी वसतिगृह प्रकल्प चालू केला. शिक्षण हे परिवर्तन घडवू शकतं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. त्या ठिकाणचे विद्यार्थी पहिलीपासून 10वीपर्यंत त्यांचं लातूर अशा पूर्वांचलच्या बाहेरच्या स्टेटमध्ये त्यांचं शिक्षण करावं, त्यांना भारतीय संस्कृतीचा जवळीक निर्माण करावी हा त्याच्या मागचा हेतू, आणि त्यांची जी संस्कृती विसरत चालली त्यांना ती माहीत करून द्यावी आणि परत 10 वर्षाच्या त्या संस्कार झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रांतामध्ये सोडल्यानंतर त्या ठिकाणी मोठा बदल घडत आहे असा आमचा या ठिकाणचा अनुभव आहे. लातूरमध्ये अशी 3 बॅचेस त्या ठिकाणी गेले शिक्षण करून, वाले इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण होतं, तिथं गेलेले आमचे काही विद्यार्थी उद्योजक झालेत, शिक्षक झालेत, शिक्षण संस्था काढले, अशा त्या ठिकाणी इथला संस्कार घेऊन भारतीय संस्कार घेऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं बरंच परिवर्तन झालं. काका त्याच्यावर बोलणार आहेत डिटेल की त्याची समस्या काय सोडणार, काय पूर्वांचल प्रकल्प काय, तर असं ते त्या ठिकाणचे विद्यार्थी दुसऱ्या स्टेटमध्ये आणायचे, त्यांना पहिली ते 10वी शिकवायचं, 10वीनंतर त्यांना त्यांच्या स्टेटमध्ये येऊन सोडायचं आणि त्या ठिकाणी परिवर्तन आपल्या माध्यमातून करायचं असं त्या हा प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. आपला हा मेघालय विद्यार्थी वसतिगृह किंवा पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह 25 वर्षापूर्वी लातूरमध्ये स्थापन झालं, सुरुवात झाली. 5-6 वास्तूमध्ये हे पहिल्यांदा किरायाने भाड्याच्या ह्याच्यामध्ये चालायचं. आमच्या सगळ्या पूर्वांचल समितीची इच्छा होती की ते स्थायी रूप त्याला स्वतःच्या वास्तूमध्ये गेले पाहिजे आणि आपलं वसतिगृह स्वतःचं राहिलं पाहिजे. असे प्रयत्न करता करता या प्रयत्नाला एक यश आलं. मोहळकर मावशींचा प्लॉट आहे, मोहळकर मावशींची ही जागा आहे. मोहळकर मावशी आमचे अतुल कुलकर्णी लोकमतचे पत्रकार, सगळ्याला माहिती लातूरच्या मुंबईमध्ये असतात, त्यांच्या त्या मावशी अतुल कुलकर्णी माझे मित्र, ते म्हणजे माझ्या मावशीत, त्यांनी त्यांचा संपर्क आल्यानंतर त्यांनी
आमच्या समितीत पुढे प्रस्ताव ठेवला आणि हे त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ही जी वास्तू होती इथं जुनी ती वास्तू त्यांनी आपल्याला डोनेट केली अल्पदरामध्ये. ही 4 वर्षापूर्वीची घटना आहे. पण ती वास्तू ही जुनी होती. ती वास्तू पाहून एक चांगली प्रशस्त वास्तू उभारावी आणि त्या ठिकाणी 25 ते 26 विद्यार्थ्यांचं, मेघालयांच्या विद्यार्थ्यांचं किंवा पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी असं त्याच्या मागचं हेतू होतं. आणि त्याला आज सगळ्या आमच्या समिती सदस्यांना आज यश आलं आणि या निमित्ताने आजच्या निमित्ताने आपल्या वास्तूमध्ये एक नवीन वास्तूचं भूमिपूजन संपन्न होत आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना पूर्वांचलच्या वस्तीगृहाच्या संबंधातले जे लोक आहेत त्यांना खूप आनंद होत आहे. ही जी वास्तू आहे ती 3 मजली आहे. पुढे वास्तू कशी आहे, इमारत कशी आहे त्याबद्दल माहिती सांगतो. 3 मजली आहे. तळमजल्याला जे व्यवस्थापक आहेत त्यांचं निवासस्थान आहे. 2 रूम आहे, संडास बाथरूम असं त्यांच्यासाठी. आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे पार्किंग लागतं गाड्या ठेवायला, सायकल वापरतो ही वाले विविध स्कूलमध्ये, त्यामुळे त्यांना पार्किंग करण्यासाठी वगैरे जागा आहे. त्यानंतर पहिला मजला जो आहे त्या पहिल्या मजल्याला एक हॉल केला आहे. म्हणजे आपले कार्यकर्ते, आमचे समिती सदस्य 100 कार्यकर्ते बसतील असे सभागृह केले. आपल्या संघाचे कार्यकर्ते, जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांची काही मीटिंग आहे त्याच्यासाठी 100 लोक बसतील असे एक सभागृह. त्याच्या वरच्या मजल्यावर डायनिंग आणि किचन आहे. डायनिंग, किचन, स्टोअर, टॉयलेट, बाथरूम वगैरे असं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना तिथं जेवणाची आणि तिथं भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर डॉर्मेटरी आहे. म्हणजे 26 विद्यार्थी त्या ठिकाणी डबल बेड आहे त्यांचा. त्या बेडची व्यवस्था केलेली आहे. ते वरच्या डॉर्मेटरीमध्ये राहतील. आणि त्याच्यावरच्या मजल्यावर जे टेरेस आहे, ओपन टेरेस, ते कपडे वाळत टाकणे, धुणं धुणे अशी ते पूर्ण वास्तू आहे. ह्या वास्तूचा जो खर्च आहे येणार आहे तो 50 लाख रुपये. इस्टिमेटेड कॉस्ट 50 लाख रुपये. आम्ही 1 महिन्यापासून हे प्रयत्न करतो आहे. खरं सांगायचं म्हणजे हे जे आपलं वस्तीगृह आहे ते लातूरच्या लोकाश्रयावर, लातूरचे लोक खूप दानशूर आहेत. तर आपल्या ह्या वस्तीगृहाला कुठलं शासकीय अनुदान नाही. हे ज्या लातूरच्या दात्रत्वारी उभं राहिलेलं वस्तीगृह आहे. राष्ट्रीय समरसता जोपण्यासाठी, जोपासण्यासाठी हे वस्तीगृह हे लोकांना कळालं. त्यातून आपण देशासाठी पण मदत करतो ही भावना त्यांच्यापर्यंत गेली आणि प्रत्येकाने मदत करत गेली आणि त्यांच्या आधारित ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतात. त्यांचा निवासाचा, जेवणाचा, फीजचा सगळा खर्च आमचा इथले लातूरकर उचलतात. आणि असं 25 वर्षापासून ही विद्यार्थी वस्तीगृह चालू आहे. आत्तासुद्धा महिन्यापूर्वी आमची बैठक झाली. प्रांताचे पदाधिकारी आले होते. ते 50 लाख कसे जमवायचे, काय त्याच्याबद्दल चर्चा झाली. तर लातूरकरांनी आवाहन केले गेले, आजपर्यंत आम्हाला जवळपास 10 ते 12 लाख रुपये जमा झाले. म्हणजे निधी संकलन चालू, ज्या म्हणले तुझ्याकडे गेल्यानंतर कोणी नाही म्हणले नाही. कारण वास्तू उभारायली चांगल्या कार्यासाठी आपण मदत करतोय असा त्याच्या मागचा भाव आहे. आणि आजपर्यंत महिन्याच्या 10-12 लाख रुपयापर्यंत आमचं निधी संकलन झालंय. निधी संकलनासाठी आज तुमच्याकडे एक आम्ही कशा पद्धतीने निधी द्यावी, 500 रुपयापासून 2.5 लाखापर्यंत आम्हाला लोकांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. ते कशा पद्धतीने निधी द्यावा त्याचा एक आम्ही चार्ट तयार केला आहे. एका मजला जर डोनेट करायचं असेल तर त्याला 12 लाख रुपये निधी देऊ शकतात. सभागृह जे आहे ते वरचं, सभागृहाला जर बांधकाम खर्चाचा 6 लाख रुपये अशा पद्धतीने डायरेक्ट सभागृहाला आपल्या बाजूला त्याच्या प्रित्यर्थ असं आपण त्यांना नाव देणार आहे. किंवा एका मजल्याचा खर्च दिला तर आतल्या बाजूला तो डोनेट करणार आहे, त्यांचं आपण नाव देणार आहे. खालचा जे व्यवस्थापकचा निवास कक्ष आहे त्यासाठी 5 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. ज्यांनी 5 लाख देतील त्या ग्राउंड फ्लोअरच्या निवासाला त्याचं नाव दिलं जाईल. भोजन बांधकाम खर्च 4 लाख रुपये. वरच्या मजल्याला भोजन कक्ष आहे. कार्यकर्ता निवास कक्ष आपल्याकडे पूर्ण वेळ कार्य करतात त्यांना निवासासाठी व्यवस्था पाहिजे असती त्या कक्षाला 2 लाख रुपये असा खर्च आहे. डॉर्मेटरी वरची जी आपली विद्यार्थ्यांना निवासासाठी जी डॉर्मेटरी केली आहे तर डॉर्मेटरीला प्रत्येक विद्यार्थी आपल्याकडे 25 ते 26 विद्यार्थी पर विद्यार्थी 1 लाख रुपये खर्च येणार आहे त्या बांधकामाला. पार्किंगमध्ये जो पार्किंगचा बांधकामासाठी खर्च येणार आहे तो 50,000 एका विद्यार्थी, ते पण तशा पद्धतीने डोनेट करू शकतात. कंपाऊंड वॉल गेट हे जे आहे जर त्याला 25,000 रुपये खर्च येणार आहे. फरशी काम प्रति विद्यार्थी 15,000 रुपये खर्च येणार आहे. रंगकाम प्रति विद्यार्थी 10,000 रुपये खर्च येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाचं कपाट आहे, त्याचं करायचे प्रत्येकाचे, त्याचं 5,000 रुपये पर विद्यार्थी खर्च येणार आहे.
वास्तू बांधकाम, हे जे बांधकाम करणार आहेत आपल्याला 2000 रुपये पर स्क्वेअर फीट त्याचा खर्च होणार आहे, 2000 रुपयेपर्यंत पर स्क्वेअर त्याला त्याची पावती दिली जाईल. अशा पद्धतीने ही जर निधी संकलनाचं काम चालू झालं आहे. आपण सगळ्यांनी या आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला हातभार लावा, मदत करावी, आणि आपल्या लातूरमध्ये एक आंतरराष्ट्रीय लेवलचा लातूरची समोर भारताचा अखंडता आणि राष्ट्रीयता टिकवण्यासाठी जो प्रकल्प आहे त्याचा सगळ्यांनी सहभाग नोंदवा, निधी संकलन करावा, आणि आपल्या लातूरमध्ये एक शानदार मेघालय वस्तीगृह नावाची, पूर्वांचल नावाची वास्तू आपण उभा करू सगळ्यांमुळे. हे आमच्या सगळ्या परिवारातला आहे, प्रत्येकाने त्यात हातभार लावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आधी माता रेणुका मातेला वंदन करून, ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना वंदन करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाप्रांत संचलित मेघालय विद्यार्थी वस्तीगृह लातूर या कार्यक्रमासाठी आपल्या लातूरला लागलेलं वैभव, आपल्या लातूरची शान ज्यांच्याकडे पाहून एक जगण्याची प्रेरणा मिळत असते असे पद्मभूषण आदरणीय कुकडे काका, तसेच महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बिडवेजी, तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय कुलकर्णी सर, अरुण डाकेजी, आमचे मित्र संजयजी अग्रवालजी, ज्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आमचे मित्र मला संधी दिली उपस्थित राहण्याची, असे आमचे मित्र एक माणसाळ्याला व्यक्तिमत्व असे आदरणीय अतुलजी ठोंबरेजी, कारण आणि अगेश आणि आणखी योगेश तोतलाजी. मला पहिल्यांदा मी कारण संघाचा कार्यक्रम म्हणलं एक शिस्तप्रिय कार्यक्रम, संघाबाबतीत मी लहानपणापासूनच अटॅच आहे. आमच्या आदरणीय अंकल मध्ये अंकल मी ज्यावेळेस शाळेत होतो 7वी 8वीला त्यांच्यासोबत मी शाखेला जायचो 3 ते 4 वर्ष औसा रोडच्या शाखेला जायचो, परंतु नंतर शिक्षणासाठी बाहेर गेलो त्यामुळं नंतर संघामध्ये पहिल्यापासूनच मी ते शिबिर पण केलेत आणि संघामध्ये एक शिस्त असते तीच माझ्या ट्युशनमध्ये पण शिस्त वापरतो. कारण आदरणीय काकांना सांगू इच्छितो ट्युशनमध्ये आत्तापर्यंत मी क्लास घेतो लातूरमध्ये, पण असं म्हणजे 9ला सकाळी 6ला असेल तर 6लाच थांबतो. जो आत्तापर्यंतचा इतिहास आहे, आत्तापर्यंत जे मान्य मोठे मोठे क्लास संचालक होते ज्यांनी थोडं ट्युशनच्या वेळा नाही पाळल्या की लगेच क्लास कमी व्हायला लागतो, ते एक संघानं मला शिकवलेली खूप मोठी देणगी आहे असं मला वाटते की वेळेवर कुठलंही काम प्रोनियोजित वेळोवेळेवर व्हायला पाहिजे आणि ती संघाचीच ही आहे. आणि इतक्या चांगल्या शुभप्रसंगी आपण मला बोलवलात, आमच्या हस्ते माझ्या आणि आदरणीय बिडवेजी साहेबांच्या हस्ते आपण उद्घाटन केलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि एक खूप चांगला हे उपक्रम आहे, कारण अतुलजी आम्हाला सांगत होते की म्हणजे 25 वर्षापासून चालू आहे, याचं काय याचे म्हणजे काय ड्रॉबॅक्स आहेत, तसे आपले हिंदूच्यापासून, कारण प्रत्येकाला आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. मी हिंदू म्हणून जन्मलो तर मला अभिमान असायलाच पाहिजे, तर आणि ते आपण जपलंच पाहिजे. आणि हिंदू धर्म तर सगळ्याचा उगमस्थान म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं जात आहे असा हा धर्म आपला हिंदू धर्म आहे, आणि त्यात आपल्याला सगळ्याला अभिमान आहेच. आणि संघ एक मला वाटतं एक संघ एक आपल्या भारताची खूप मोठी शक्ती आहे, एक म्हणजे आपल्या भारताला विजनरी जे आपण बघतो आणि ते मला वाटते प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या स्कूलपासून ते जर आपण एज्युकेशन देता आलं, आपल्या शाळेपासून जर विद्यार्थ्यावरती बीज रोवता आले आपण, तर आपल्याला खूप म्हणजे आणि ते संघ खूप चांगलं काम करत आहे. आम्ही आमच्या क्लासमध्ये पण कधी कधी ह्या गोष्टी सांगत असतो. आता कालच आम्ही विषय निघत होता की आमच्याकडे काल आमच्या गावचे एक हे आले होते, ते सांगत होते एक सहज ते आमच्या स्टेजवर आले, मग त्यांना आम्ही माईक दिला तर ते त्यांचं वय जवळपास 85 वर्ष वय, तर ते सांगत होते रजाकारचा काळ काय होता, म्हणजे ते सांगत होते की कसा आम्ही अन्याय सहन केला आणि कसा तो काळ होता. म्हणजे मला असं वाटतंय की आपला भारत स्वतंत्र मिळाला, आपल्या भारताला जे स्वतंत्र मिळवण्यामध्ये संघाचा आणि जे शिस्त लावण्याचे खूप मोठा मोलाचं सहकार्य आहे, आणि इतका चांगला उपक्रम आहे आणि ह्या शिक्षणाचं काम आहे. अतुलजीने आम्हाला आदेश करावा, आम्ही ते संघासाठी आणि ह्या शिक्षण कार्यासाठी आम्ही कधी तयार आहोत. आता त्यांनी 1वी ते 10वीच्या मुलांना ठेवत आहेत. आम्ही आता यावर्षी काका आम्ही पाहतोय की लातूरमध्ये पहिलं एक वेगळा पॅटर्न होता. लातूरमध्ये आम्ही जर यादी काढलो पहिल्या 100 मुलामध्ये, आता माझे विद्यार्थी कुलकर्णी समोरच आहे,
आमचे जोशी सर पण समोर आहेत. पहिला आम्ही यादी काढलो काका की 100 मुलांमध्ये 60 ते 70 मुलं आमचे लातूरचे रेजे, यशकेंद्र स्कूल असेल, केशवराज स्कूल असेल, ह्या सगळ्या स्कूलचे विद्यार्थी असेल. आज जर आम्ही 100 यादी काढली, आमची यादी काढली किंवा शाहू कॉलेज जर यादी काढली, 100 मध्ये 10 विद्यार्थी लातूरचे रेजे, आमचे जर टॉपर विद्यार्थी घ्यायचं काय पाहिलं तर पाहतो सगळ्या महाराष्ट्रातून विद्यार्थीकडे यायला लागले लातूरमध्ये. आणि महाराष्ट्रातील ज्यांचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे, 7वी 8वी 9वी 10वी 10वी ज्यांनी IIT चांगलं केलं, ते नीट फाउंडेशन JEE फाउंडेशन चांगलं केलं, त्याच मुलांचा रिझल्ट यायला लागलाय. आमच्याकडे 10वीला ज्याला 100% गुण आहेत पाचवी विद्यार्थी नीट मध्ये नापास व्हायला लागलाय, त्याचा जर बारकाईने अभ्यास केला आम्ही स्वतः तर असं कळून चुकलं की ज्यांनी ज्या मुलांचा रिझल्ट आला नीट मध्ये किंवा JEE मध्ये त्यांचा बारकाईने आम्ही अभ्यास केला की ज्यांचं कारण 11वीला सिलेबसच खूप वास्त आहे काका. जे आम्ही MSc ला जो सिलेबस पाहिला, आम्ही जे MSc ला कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आमचे जे टॉपिक्स आहेत ते आता 12th मध्ये आले, तर मला मग त्यामुळे आम्ही एक आता एक फाउंडेशन 7वी 8वी 9वी 10वीसाठी फाउंडेशन सुरू केलं. तर मी आदरणीय अतुलजींना विनंती करतो, जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की आम्ही पण त्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही त्यांना पण शिकू आमच्या फाउंडेशनमध्ये सुद्धा, कारण आम्ही सगळे IIT टीचर्स मागून घेतलेत एवढं मी सांगू इच्छितो. कारण आपण खूप चांगलं आहे, कारण एक घरात जर उजेड लागला एज्युकेशनचा शिक्षणाचा किती लख प्रकाश होतो, याचं बेस्ट एक्झाम्पल मोठे होते. मला आठवते काका, मी सुरुवातीला ज्यावेळेस मी लातूरमध्ये आलो, मला मध्ये अंकल मात्र माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत त्याला माहित आहे, तर मी ज्यावेळेस सुरुवातीला लातूरमध्ये आलो मी आदरणीय मालपाणी साहेबांच्या घरी जाऊन शिकवायचं त्यांच्या मुलाला, सर्वेशला मी शिकवलंय, होम ट्युशन घ्यायचो मी. तर मी होम ट्युशन म्हणजे मला त्यावेळेस 200 रुपये पर मंथ द्यायचे. मी MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट होतो, नेट सेट गेट DRDO TIFR BARC भारतात एकही केमिस्ट्री एक्झाम नापास नव्हती त्यावेळेस काका. आणि मग काहीतरी घरून कसे आता नंतर पैसे मागावेत म्हणून मी हे शिक्षण सुरू केलं आणि शिकत गेलो विद्यार्थ्यांनी खूप मोठं केलं विद्यार्थ्यांचं खूप, म्हणून शिक्षण असं काय पवित्र क्षेत्रात मला काम करायला मिळते, ते लातूरमध्ये काम करायला मिळते तर मला खूप अभिमान वाटतो. कारण लातूर आज असं एक मोठं हब होत चाललं आहे, आपण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे सगळं लातूर खूप मोठ्या प्रमाणात आता पुढे मला असं वाटतंय की पुढचं व्हिजन थोडी लातूर आता खूप वाढेल असं वाटतंय. नीट आणि JEE आपण जर सगळ्यांनी जर चांगलं वातावरण जर आणखी चांगलं पॉझिटिव्ह वातावरण केलं तर पूर्ण भारत आज अशी काका आज अशी आमच्या क्लासमध्ये अक्षरशः आंध्राचे विद्यार्थी आहेत, नंतर आपल्या कर्नाटकचे विद्यार्थी येत आहेत लातूरमध्ये, आता काल एक विद्यार्थी पश्चिम बंगालचे 10 ते 12 विद्यार्थी आले लातूरमध्ये. तर म्हणजे असं लातूर नीटसाठी स्पेशली तसं JEE ला पण होणार आहे. तर मला वाटतं की शिक्षणाशी संबंध असल्यामुळं एक चांगला आणि चांगला दर्जेदार आपण हे उपक्रम आपण राबवलेला आहे, खूप चांगला आहे. आणि एक इथून जो विद्यार्थी जाईल मला वाटते तो 10-10 गावामध्ये प्रसिद्ध होईल, तो विद्यार्थी 10-10 गावाला चांगलं व्हिजन दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि संघाच्या शाखेमध्ये संघाच्या शिस्तीमध्ये जो मुलगा वागेल तो मला वाटते कधीच वाईट काम करणार नाही, कधीच हे करणार नाही, एवढं मी आपल्या शुभ सांगू इच्छितो. आणि खूप चांगला उपक्रम आहे, खूप आपण चांगलं कार्य करत आहात, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही जोशी सर आम्ही सगळे मित्रपरिवार आपल्या सोबत आहोत, आम्ही याच्यामध्ये नक्कीच आमचा हातभार लावू एवढं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. आणि आपण मला इथं बोलवलात आदरणीय कुकडे काका, म्हणजे कुकडे काकासोबत बसायला मिळतं हे खूप मोठं भाग्य आहे, कारण त्यांचे आशीर्वाद जे त्यांची सावली जरी अंगावर पडली तर मला वाटतं आपलं जीवन सफल होईल इतकं काकांचं कार्य आहे, इतकं काका सगळ्यालाच हे करत असतात, त्यांच्या शेजारी आम्हाला बसवलात, मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सगळ्यांना नमस्कार, मंचावरचे सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी वर्ग, सगळ्यांना पुनश्च एकदा नमस्कार. गीत म्हटलं जात होत की भूमी कितमी सुंदर, असं या पूर्वांचलच्या भूमीला उद्देशून गेलं. या विषयाशी माझं 60 वर्षाचं वर संबंध आहे, त्याच्यापेक्षा जास्ती असतो. आणि मग तो सुंदर शब्द काढून त्याच्या जागी वस्तुस्थिती निदर्शक, जे भूमी कितनी हातभागी हा शब्द वापरावा असा या सगळ्या भागाचा इतिहास आहे, की ज्याचं मी निदान 60-65 वर्ष अभ्यास करत आलो आहे, माहिती घेत आलो आहे, त्याच्याशी संबंधित आहे. मला आठवतं 1952 सालची घटना असावी, 51-52 मी त्यावेळेला बाल संशोधक होतो आणि आम्हाला सांगण्यात आलं की पूर्वांचलमधले संघाचे कार्यकर्ते आपल्या शाखेवरती येणार आहेत. नाव सांगण्यात आलं होतं मधुकर अभिमय, दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं की ते काही येऊ शकले नाही.
का येऊ शकले नाही तशी थोडीशी चौकशी केली. त्यावेळी जी माहिती मिळाली त्याचं त्यावेळेला महत्त्व समजलं नाही, त्याचा अर्थ समजला नाही, तो नंतर पुढे समजत गेला. ते इतके परिश्रम करून त्या भागातून आले होते, गंभीर आजारी होऊन त्या भागातून आलेले होते. आणि ते गंभीर आजारी होण्याचं प्रमुख कारण होतं, त्यांना दिवसेंदिवस अन्नच मिळालं नव्हतं. आम्हाला सांगण्यात आलं की दिवसेंदिवस ते ताकावर राहिले, पुण्यात आणलं होतं आणि मग हळूहळू त्यांची तब्येत सुधारली. त्यांचा मला पुढे संबंध राहिला. जवळपास 60 वर्ष तिकडे राहून 10 वर्षापूर्वी विकलांग झाल्यानंतर वय वाढल्यामुळं ते महाराष्ट्रात परत आले आणि मग मुंबईला आपले यशवंत भवनमध्ये शेवटची 4 वर्ष ते होते. त्यावेळी पूर्वांचलची पहिली माहिती झाली. त्याच काळात आणखीन एक नाव आम्ही ऐकायचो की एक माधव रिजबुक नावाचे बी झालेले त्या काळात गृहस्थ हे संघाचे प्रचारक म्हणून तिकडे गेले, नागा प्रदेशमध्येच होते आणि त्या ठिकाणी संघाचं काम रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला संघ या नावाने काम रुजवणं सोपं नव्हतं, फार अवघड होतं, अत्यंत बदनामी झालेली होती. 1948 सालच्या गांधी हत्येनंतर संघावर जी बंदी आली होती ती बंदी उठली तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये काम करणं इतकं अवघड होतं, अगदी आपल्या भागात सुद्धा ते अवघड होतं, तर त्या भागात तर फारच अवस्था वाईट होती. आणि त्यामुळे त्या भागामध्ये रुजवायचं कसं, तर रिजबूड तिकडे पाठवले गेले आणि रिजबूडांनी तिकडे वेगवेगळ्या सेवा कार्याच्या माध्यमातून संघाचं काम रुजवायचा प्रयत्न केला. 53-54 साली आणखीन एक असे सद्गृहस्थ जवळचे भेटले ज्यांचा माझा पुढे दीर्घ काळ आत्ता आत्तापर्यंत संबंध राहिला. ते पुण्याचे होते, त्यांचं नाव माधवराव मेहेंदळे. 1950 सालच्या संघ शिक्षा वर्गामध्ये तुझीने गुरुजीने आवाहन केलं की या पूर्वांचलमध्ये पूर्ण कार्यकर्ते गेले पाहिजे, कारण त्यांच्यासारख्या द्रष्ट्याला त्या भागात ज्या काही गंभीर समस्या आहेत त्याची जाणीव होती. मी जे मगाशी म्हटलं की हातभागी देश, ती अगदी वास्तविकता होती. तसं ते एका अर्थाने सबंध देश आपला भौगोलिक हातभागी, की हजारो वर्षांचा इतिहास, हजारो वर्षाची संस्कृती, हजारो वर्षाची अनेक गोष्टींची उपलब्धी, निसर्गाची, संस्कृतीची, विचारांची, तत्वज्ञानाची, पण आमचा हा देश मागासलेला आणि गुलाम, आणि तो भाग तर त्यातला सगळ्यात अधिकात अधिक प्रभावित झालेला या दृष्टीने. गुरुजीने आवाहन केलं की गेलं पाहिजे असं. माधवराव मेहेंदळे त्यावेळेस BSc झालेले होते, पुण्यातले संस्थे, आणि ते बैठकीमध्ये त्यांनी निर्णय सांगितलं की मी जायला तयार आहे. घरी जाऊन वडिलांना सांगितलं की मी पूर्वांचलमध्ये चाललोय. पूर्वांचल म्हणजे काय ही आज सुद्धा आपल्या भागामधल्या किती जणांना काय काय माहिती असेल प्रश्नचिन्हाचा विषय आहे. 7 सिस्टर्स म्हणतात ते 7 राज्यांची नावं किती जणांना माहिती असतात, इथल्या राजधान्या कोणकोणत्या आहेत ते किती जणांना माहिती असतं, त्यांचा आमचा संबंध काय आहे किती जणांना माहिती असतं, या 7व्यामध्ये 8व्या राज्याची भर पडली आहे किती जणांना माहिती असतं, तिथल्या समस्यांसाठी राजनितीच्या माध्यमातून राज्यकर्त्यांनी काय केलं याच्यासमोर उत्कंठा किती जणांना असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजही काय असतील आपण समजू शकतो, त्यावेळेला कशी असतील. माधवराव मेहेंदळेंच्या वडिलांनी म्हटलं की कुठे चालला आहेस तू, कुठे आहे पूर्वांचल, इथून 3000 किलोमीटर अंतरावरती आहे, कशासाठी चाललाय, सांगायच्या कामासाठी चाललाय, तुला पैसे मिळणार आहेत तर काही पैसे काही मिळणार नाही. त्यांनी अक्षरशः मुलाकडे पाठ फिरवली आणि सांगितलं की तू मला मिळास. माधवांचा निश्चय पक्का होता, माधवराव दिले तिकडे. प्रथम आसाममध्ये गेले, आसाममध्ये काही काळ काम केलं. आसामही याच स्थितीतला भाग, तो प्रदेश मोठा, त्या मानाने भारताशी संपर्क संबंध व्यवसाय व्यापार हे नियमित,
परंतु आसाममध्ये सुद्धा स्थिती वाईट होती, संघाच्या शाखा चालवणं फार अवघड होतं. माधवराव मेहेंदळे यांनी आत्ताच एक आत्मचरित्र प्रसिद्ध केले, त्याने जाऊन झाली 5-7 वर्ष, पुस्तक आता प्रसिद्ध झालंय. त्याच्या आधी त्यांनी एक तिथले अनुभव प्रसिद्ध केले होते. माझा फार चांगलं व्यक्तिगत परिचय होता त्यांचा अनेक कारणांमुळे. त्या पुस्तकात त्यांनी तिथे आलेले अनुभव लिहिलेले, त्यांनी असं म्हटलं होतं की मी 3 वर्ष त्या ठिकाणी जाईन, आणि या 3 वर्षात त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. संघाचं काम म्हणजे तरुण मुलं एकत्र करणं, शाखा या स्वरूपात, खेळ या स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये काही भावना रुजवायचा प्रयत्न करणं. अनुभव असा येत असे की परप्रांतातून तिथे वसलेले हे संघाच्या शाखात येत असेल, मुख्यतः बंगालमधले, बिहारमधले, स्थानिक येत नसेल, तो स्थानिकांना आणलं पाहिजे, त्यांना यानाच्या पद्धतीने संघकामाची माहिती करून दिली पाहिजे, हे प्रयोग चालू केले. आणि 3 वर्षांनी त्यांनी असं ठरवलं की आपण आता परत जावं, शिक्षण घ्यावं काही, आणि व्यवसाय म्हणून पुन्हा याच भागात यावं, याच भागात आपलं जीवन दिलं पाहिजे. कारण त्यांच्यासमोर दुसरा आदर्श होता. मी सुरुवातीला जे नाव सांगितलं रिगुडांचं, रिगुडे बीई होते, जवळपास 15 वर्ष तरी संघाचं प्रचारक या नात्याने काम केलं, आणि त्यांनी निर्णय केला की आपण कायमचं इथेच राहायचं, आणि त्यांनी तो निर्णय अंमलात आणला. त्यांनी नागा प्रदेशातल्या नागा मुलीशीच विवाह केला, तिथेच संसार केला, पुढे शासकीय नोकरी तिथे गेले. आणि आज जे काही थोडंफार भलं तिथं घडलेलं दिसते त्याची मुळं ही अशा छोट्या छोट्या उपक्रमात प्रसंगात आहे. पण माधवरांची कथा पुढची तर आणखी वेगळी. 3 वर्षांनी त्यावेळेला त्यांनी ज्या त्या ठिकाणी जे क्षेत्र प्रचारक होते रामसिंग ठाकूर म्हणून, पंजाबमध्ये प्रचारक हे तिकडे क्षेत्र प्रचारक होते. हा एक गृहस्थ एम ए गोल्ड मेडलिस्ट आणि पंजाबमधून संघात प्रचारक गेले. त्यांना विचारलं की मला जायचंय परत घरी, ते म्हणले की घरी जा, कारण ज्याला प्रचार म्हणून थांबायचंय त्याला संघाचे आधी तरी आढळत नाही. तुम्ही सूचित करतील की अजून थांबलास तर बरं होईल. तिकडले जात नाही, परंतु अडचण एक अशी आहे की तुला इथून महाराष्ट्रात जाण्यासाठी जेवढं द्रव्य लागतं ते द्रव्य देण्याची काही संघाची स्थिती नाही. तेव्हा तू नोकरी करून तेवढं द्रव्य मिळवून मग जा. मग 6 महिने माधवराव मेहेंदळे यांनी शिक्षकाची नोकरी केली, परतीच्या प्रवासा एवढे पैसे जमवले आणि परतीचा प्रवास करून आले, पुण्यात राहिले 1 वर्ष. पुण्यामध्ये राहून त्यावेळेला बीटी असेल, बीएड नव्हतं, बीटी पुढे केलं. माझा परिचय माधवराव मेहेंदळेंचा तेव्हापासून. आणि परत तिकडे गेले, परत तिकडे जाऊन शिक्षकाची नोकरी आणि संघाचं काम चालू केलं, विवाह केला, पती पत्नी दोघेही तिकडे दीर्घकाळ राहिले आणि सुमारे 15 वर्षानंतर ते महाराष्ट्रात परत आले. अशा पद्धतीने त्या भागात हळूहळू काम होत गेलं आणि संघाच्या कामाला वाव नव्हता. त्यामुळं मग शिकवण्या घे, संस्कार वर्गासारखं चालव, आपत्ती विमोचनाचं काम, कारण तो भाग विविध प्रकारच्या आपत्तीने ग्रास केला. त्यातल्या आसाममधली स्थिती अशी की वारंवार पूर, त्यामुळे दरवर्षी पूरग्रस्त हा प्रश्न. अन्य क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या समस्या, काही ठिकाणी धर्मांतराच्या समस्या, आणि काही प्रांत जे असे होते की ज्या प्रांतामध्ये प्रवेश करणं सुद्धा अशक्य होतं. या सगळ्या अवस्थेमध्ये हळूहळू हळूहळू संघाचं कमी वाढायला लागलं. असं म्हणता येईल की संघाचं नेतृत्व हे अत्यंत द्रष्ट नेतृत्व होतं, त्यामुळं पुढचं सगळं पाहत होतं की या भागामध्ये जर खऱ्या अर्थाने राष्ट्रभावना जर रुजवली गेली नाही तर उद्या काय होणार आहे. आणि 1962 साली तोच अनुभव घेतला. 62 सालचा इतिहास तपशिलात आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही. पण केवळ चीनी पराभव केला होता हाच विषय नसून दारूण पराभव केला होता. आणि तो इतिहास वाचल्यानंतर लाज वाटावी, खंत वाटावी, आणि असं होऊ शकतं कसं असा प्रश्न मनात पडावा, ही स्थिती निश्चितपणे आपली उत्पन्न होते. आणि म्हणून त्याच काळामध्ये ही योजना सुरू झाली की तिकडचे विद्यार्थी इकडे आणावे. 1960 सालच्या दशकामध्ये भारत अपना घर या नावाने योजना सुरू झाली. प्रमाण लहान होतं आणि मग असं ठरवलं की एक एक विद्यार्थी तिथून आणावे.
जुळून त्यावेळेला मिझोराममध्ये काम अजिबात नव्हतं, नागा प्रदेशात काही प्रमाणात काम सुरू झालेलं होतं, मणिपूरमध्ये काम अजिबात नव्हतं, त्रिपुरामध्ये काम अजिबात नव्हतं, आसाममध्ये काही काम सुरू झालेलं होतं, मेघालयामध्ये काम थोड्या प्रमाणात सुरू झालं होतं, अगदी लहान प्रमाणात होतं. जिथून जमेल तिथे जिथला मुलगा इथे आणता येईल त्यांना आणावं, आणि ही योजना प्रथम राबवली गेली मुंबईमध्ये. सोपं नव्हतं हे अशी मुलं आणणं, ती इथे एखाद्या घरामध्ये ठेवणं, त्यांनी वर्षानुवर्ष राहणं, त्या घरांनी ते सहन करणं, त्यांचा परिपोष करणं, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, हे सगळं त्या काळामध्ये योजनाबद्दल इथे सुरू झालं. आदरणीय पदाधिकारी व सर्व बंधू भगिनींनो, प्रथम मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो, त्याने आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलून सन्मानित केले. आपल्या लातूर शहरात गेल्या 25 वर्षापासून ह्या मुलांना आपण शिक्षण देतो. वसतिगृह असणं अत्यंत गरजेचे होते, आपले स्वतःचे वसतिगृह असणे गरजेचे होते, त्याच रोजी पूर्ण होत आहे. आपले ह्या उपक्रमास आमचे मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही आपल्यासोबत कार्यकर्ते म्हणून कायम आहोत. अनेक एकदा आदरणीय कुबडे काका व सर्व सहकार्याचे मनपूर्वक आभार मानतो. जय जय महाराज. आता आपण बातचीत करणार आहोत लातूरातील सुप्रसिद्ध अभियंते तथा सामाजिक कार्यकर्ते आणि जानई प्रतिष्ठानचे आदरयुग व मेघालय वसतिगृहाला वाहून घेतलेले निधी संकलन समितीचे प्रमुख अतुलजी ठोंबरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार अतुलजी. नमस्कार. पूर्वांचल वसतिगृह, पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह लातूरमध्ये 25 वर्षापूर्वी त्याची स्थापना झाली. ये भूमी कितनी सुंदर है, पर्वत की माला है, पाती सूर्य की पहिली किरण हो कैलाती है पूर्वांचल. हे जे गाणं आहे हे आम्हाला ज्या किशोरपंत बापट यांनी आम्हाला वसतिगृह दाखवायला नेलं तर तिथली मुलं म्हणत होते, या गाण्यातच पूर्वांचल किती रम्य आहे, जम्मू काश्मीरपेक्षा चांगलं आहे. परंतु ब्रिटिश ज्यावेळेस भारत सोडून गेले त्यावेळेस त्या भागाला दुर्लक्षित होईल असा विचार करून गेले, आणि त्याच्यामुळं आपल्या 7 जी स्टेट आहेत 7 सिस्टर्स पूर्वांचलचे, त्याचा आणि इतर भारतातील लोकांचा संपर्क कमी झाला, त्याचा दुष्परिणाम म्हणून त्या ठिकाणी जे 7 सिस्टर्स आहेत, 7 राज्य आहेत, त्या 7 राज्याला बांगलादेश म्यानमार भूतान आणि चीन एवढ्या देशाच्या बाउंड्री आहेत, एवढ्या देशाच्या सीमा आहेत. या सीमा तुम्हाला माहिती, सीमा जर असेल तर किती अडचण असते, तिथून घुसखोरी चालू आहे. एक त्रिपुरा तर राज्य आहे 95% मुस्लिम कन्वर्शन झाले, आमचं मेघालय राज्य आहे 85% ख्रिश्चन कन्वर्ट झाले, हे तर कन्वर्शन आहेच, वरून घुसखोरी चालू आहे. आणि आपल्या इतर भारतातील इतर भागाचा संपर्क कमी झाल्यामुळे त्या दुष्परिणाम त्या ठिकाणी जाणवतो, आणि भारत राष्ट्रीय एकात्मताला तो धोका निर्माण झाला म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्याच्यावर उपाय म्हणून विद्यार्थी शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे, म्हणून त्या ठिकाणी ज्याचा अभाव आहे त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे, तर तिथल्या लहान विद्यार्थ्यांना 1 ते 10वीपर्यंत आपल्या दुसऱ्या लातूरसारख्या शहरामध्ये आणून त्यांचं शिक्षण करायचं, त्यांचा राहण्याचा निवासाचा भोजनाचा शिक्षणाचा सर्व खर्च त्या समितीने करायचा, आणि 10 वर्ष त्यांच्या ह्या संस्कृतीची त्यांना माहिती करून द्यायची, आणि 10 वर्षांना 1 ते 10वीनंतर त्यांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडायचं. त्या ठिकाणी अशा आमच्या लातूरमधून 3 बॅचेस तिथे गेल्यात, त्या बॅचेसनी तर बराच बदल त्या ठिकाणी जाणवला आहे. त्या ठिकाणी आमचे काही डॉक्टर झालेत, शिक्षक झालेत, त्या ठिकाणी संस्थाचालक झाले, उद्योजक झाले, आणि ते सांगायला लागले की हे लोक जे आहेत भारतातले ते आमचे आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या रुजवलं जायचं की हे तुमचे भारतीय नाही आहेत, तुमचे विरोधक आहेत, हिंदू तुमचे विरोधक आहेत, असं त्यांच्यावर लहानपणी बोललेला गेला जो संस्कार आहे तो या वसतिगृहाच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिक्षण दिलं, संस्कार दिले, भारतीय ना संस्कार त्यांच्यावर घडवले, आणि त्या संस्कारामुळे ती जी राष्ट्रीय एकात्मता
अखंडता जी तुटत चालली होती ती जोडण्याचं काम ह्या माध्यमातून झालं, असंच वस्तीगृह लातूरमध्ये गेल्या 25 वर्षापासून. नमस्कार, मी योगेश जगन्नाथजी तोतला, निघाले वस्तीगृह लातूर. इथे मला प्रकल्प पालक म्हणून इथे जिम्मेदार माझ्याकडे दायित्व आहे. मेघालय हा भाग आहे ईशान्य भारताचा मेघालय हा भाग आहे. ईशान्य म्हणजे वास्तूच्या हिशोबाने अगदी महत्त्वाचा आपला हिंदू संस्कृती मानला जातो, पण हाच भाग खूप प्रमाणात दुर्लक्षित झाला. काँग्रेसच्या काळामध्ये या भागामध्ये काही लक्ष दिल्या न गेल्यामुळे इथल्या जनजाती जिथे की जवळपास 220 भाषा बोलल्या जातात एवढ्या लहान प्रदेशामध्ये, त्यांचं आपसात कम्युनिकेशन नसल्यामुळे याचा गैरफायदा बांगलादेश ख्रिश्चन मिशनरी यांनी बऱ्यापैकी घेतला आणि तिथे खूप काही कन्व्हर्शन झालं. असं म्हटलं जातं की नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतामध्ये महाभारतानंतर संघाचीच काही लोकं होते जे हिंदू लोकं जाऊ शकले. त्या अगोदर इथे कुणीही जाऊन इथे त्यांच्याशी काही आपल्या रोटीपिटीचा व्यवहार करणे हा काही आपण ठेवला नाही. संघांनी तिथे ज्याला गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की इथला भाग बऱ्यापैकी आपल्या भारता आपल्या मुख्य भूमीपासून दुरावत चाललेला आहे, त्यासाठी काय करावं, त्यासाठी त्यांनी मग तिथे काय तिथे त्यांनी तिथल्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी भारताच्या काही चांगल्या सधन प्रदेशामध्ये आणण्याचा विचार केला. त्याचाच एक भाग म्हणून मेघालय वस्तीगृह लातूर इथे हे प्रकल्प चालू करण्यात आलं. हे जवळपास 1995 आसपास चालू करण्यात आलं. आत्तापर्यंत जवळपास 100 विद्यार्थी इथून मेघालयामध्ये गेलेली आहेत आणि त्याचे खूप सुंदर असे परिणाम पाहायला मिळत आहेत. हा प्रकल्प म्हणजे ईशान्य भारत आणि राहिलेला भारत याचा एक खूप मोठा दुवा आहे. मेघालय हा भाग जो आहे तो काश्मीरपेक्षाही ज्वलंत प्रश्न आहे ईशान्य भारताचा, आणि त्याला खूप काही प्रमाणात सॉफ्ट करण्याच्या हिशोबानं ही जे प्रकल्प आहे हे खूप काही प्रमाणात काम करते. मेघालय वस्तीगृहाच्या स्थानिक समन्वय समितीचे सदस्य निशिकांत काका अंधोरीकर यांच्याशी आता बातचीत करणार आहेत. नमस्कार काका. नमस्कार. मी जे मेघालयाच्या मुलांचं वस्तीगृह चालतो त्या समितीचा मी सदस्य आहे. गेली 10-12 वर्ष मी या समितीचं काम करतो आहे. समितीमध्ये या समितीचा अर्थ कारण कसं चालतं ते मी आपल्याला थोडक्यात सांगतो. या मुलांचा शिक्षणाचा राहण्याचा भोजनाचा शिक्षणासाठी ज्या सुविधा लागतात त्या सुविधा त्यांचा घरापासून इथंपर्यंत येण्याचा प्रवास खर्च आणि इथून परत जाण्याचा प्रवास खर्च काही 100% त्यांच्यावरती होणारा खर्च हा राष्ट्रसंघाच्या जनकल्याण समितीमार्फत करण्यात येतो. जनकल्याण समिती कुठून करते? जनकल्याण समिती काही सावकार नाही आहे. आपल्यासारखे जे दानशूर लातूर शहरामध्ये आहेत आणि ज्यांना काही सामाजिक कार्यामध्ये रुची आहे आणि आपल्या धनाचा हा चांगला उपयोग व्हावा असं ज्यांना वाटतं मनापासून अशी मंडळी आपल्या ह्याच कामासाठी सहकार्य करत असतात. या सहकार्यामधून गेली 25 वर्ष हे वस्तीगृह इथे चालू आहे. आता या वस्तीगृहाचा एक पुढचा महत्त्वाचा टप्पा या वर्षी होत आहे तो म्हणजे आतापर्यंत हे वस्तीगृह जे चाललं हे भाड्याच्या जागेमध्येच चालत होतं. 4 वर्षापूर्वी या वस्तीगृहाने स्वतःची जागा घेतली. ती इमारत जुनी होती, अपुरी होती. पण जुनी इमारत आणि अपुरी विद्यार्थी संख्या सामावून घेणारी अशी असल्यामुळं नवीन इमारत करण्याचं समितीच्या गेल्या 4-5 वर्षापासून मनामध्ये होतं. तर यावर्षी त्याला सुयोग आला. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी इथे येऊ शकले नाहीत त्यामुळं विद्यार्थी संख्या आता 0 आहे. याच काळामध्ये वस्तीगृह बांधायचं आणि नवीन वर्ष येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची एक सुसज्ज इमारत करायची असं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरुवात केली. इमारत बांधायची म्हणजे सोपं काम नाहीच आहे. त्याला निधी पाहिजे, खूप मोठा निधी पाहिजे. सगळ्याच गोष्टी मागलेल्या आहेत, मजुरी मागली, साहित्य मागलेलं आहे. अशा स्थितीतसुद्धा या नियोजित इमारतीचा 50 लाखाचा खर्च हा जनकल्याण समिती इथल्या दानशूर लोकांच्या मदतीने करू शकेल अशी पूर्णपणे खात्री वाटल्यामुळंच हा मोठा प्रकल्प हातात घेतला. आणि या प्रकल्पासाठी निधी संकलनाचं काम सुरुवात केलं. अजून प्रत्यक्ष आम्ही निधी संकलनासाठी अधिकृतपणे प्रयत्न सुरू केलेले नाही आहेत. भूमिपूजन झाल्यानंतर हे प्रयत्न करायचे असं आम्ही ठरवलं. तरीसुद्धा ज्यांना ज्यांना कळलं की असा हा प्रकारचा एक प्रकल्प इथे सुरुवात होतो आहे आणि ज्यांना जनकल्याण समितीच्या कामाची मेघालयाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची आधीपासून कल्पना आहे अशा बऱ्याचशा लोकांनी आम्हाला ह्या कामासाठी मदत करायची आहे असं म्हणून आपणहून जो निधी आणून दिलेला आहे
तोवर निधी आम्ही आजपर्यंत 10 लाखाच्या टप्प्यापर्यंत गेलो नव्हतो. तर याच्यापुढे प्रत्यक्ष भूमिपूजन झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष काम जसंच उभं राहील तसंच अजून देणाऱ्यांची संख्या पण वाढेल, त्यांचे रकमेचे आकड पण वाढतील आणि आम्हाला 100% खात्री आहे ह्या 50 लाखाचा जो प्रकल्प आहे हा आम्ही लातूरमधल्या दानशूर व्यक्तींच्या मदतीने निश्चितपणे पूर्ण करू शकू. आपण सगळे सहकार्य करत असल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. याच्यामध्ये RTGSची वगैरे काही सुविधा आहे का? RTGS करता आपण प्रयत्न करत नाही आहोत. ओके. RTGS करता त्याला त्यांची कागदपत्रांची पूर्तता खूप करावी लागते, त्यांच्या काही अटी असतात. या कामासाठीच या उद्देशाकरताच आम्ही हा निधी देतो असं त्यांचं असतं. काही फॅक्टरींची जे RTGS देतात त्यांचं आपल्याला हे म्हणायचं ना टॅक्समध्ये तर हे ठराविक क्षेत्रातच त्यांना करायला परवानगी असते म्हणून त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करत नाही आहोत. आणि मुख्य हा प्रयत्न न करण्याचं कारण असं आहे की आम्हाला लातूरकरांच्या दानशूरतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि इथे ती निश्चिती होईल, पूर्ण पूर्तता होईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. कॅमेरामन ईश्वर देशमुखसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. माध्यम वृत्त या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.